पाण्याची समस्या सुटत नाही म्हणून सरकार दरबारी मदत मागण्यात वेळ घालवण्यापेक्षा या सगळ्यांनी स्वतःच पाणी जिरवण्याचं काम हाती घेतलं आणि गाव समृद्ध झालं. नंदुरबार जिल्ह्यातला शहादा तालुका हा सातपुडा डोंगर रांगांच्या पायथ्याशी वसलेला, त्यामुळे या भागात वाहणाऱ्या नदी नाल्यांच्या पाण्याला प्रचंड वेग असतो. ज्या वेगानं पाणी येतं त्याच वेगानं वाहून जातं, त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. या समस्येचं भीषण रूप तालुक्यातल्या परिवर्धा गावानं 1997 मध्ये अनुभवलं. दुष्काळ, पाणीटंचाई, त्यात जमिनीतली पाणी पातळी प्रचंड खालावलेली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आलं, पाणी समस्या सोडवण्याचा संकल्प केला आणि लोकवर्गणी जमा करून संपूर्ण वाकी नदी नांगरून टाकण्यात आली आणि भूजल पातळी वाढवली. यंदा या शेतकऱ्यांनी संपूर्ण 2 किलोमीटर नदीच्या प्रवाहात ठिकठिकाणी नदी कोरून बांध बनवले. सगळ्या लोकांनी मग गावातील लोकांनी लोकसहभागातून कलसाडी, परिवर्धा, काथरदा, पाडदा आणि तराडी या लोकांनी पैसे गोळा करून या वाकी नदीवर 6 बंधारे बांधले आणि या 6 बंधारे बांधल्यानंतर जवळजवळ 15 दिवसानंतर खरोखरच बोरवेलला पाणी वाढायला सुरुवात झाली आणि त्यामुळे लोकांचा उत्साह फारच वाढला. तर लोकसहभागात होता की बा प्रत्येकाचे बोर, जितके बोर असतील त्यांना कलेक्शन करून 300 रुपये बोर याप्रमाणे लोकवर्गणी करून आणि बाकी ती आजूबाजूच्या गावातील स्वेच्छेने बाकीच्यांनी हे दिलेलं आहे, आर्थिक मदत केलेली आहे त्यांनी. वाकी नदीला पुनरुज्जीवित करून तिच्या पाझरांना जिवंत करण्यासाठी परिवर्धा गावानं एक समिती स्थापन केली. कलसाडी, तराडी, काथरडे, पाडळदा आणि परिवर्धा गावातून प्रतिकूपनलिका अशी ठराविक रक्कम गोळा करण्यात आली. त्यातून जेसीबी पोकल्यांच्या मदतीनं नदी कोरून बांध बांधण्यात आले. हे करत असताना एका पैशाचाही सरकारी निधी घेण्यात आला नाही. याचा फायदा सर्वांना जाणवते, त्यामुळे आता लोकांनी याच्यावर अजून नगदी पिकं घ्यायला सुरुवात केलेली आहे. ऊस, कापूस, पपई, केळी, हरभरा, गहू आदी पिकं घेत आहे. ग्रामस्थांच्या या परिश्रमामुळे 8 गावांना पाणी मिळालं. ज्या गावांनी मदत दिली नाही त्या गावांनाही याचा फायदा झाला. याचा परिणाम म्हणून या पट्ट्यातली शेती 12 महिने हिरवीगार दिसू लागली. या भागात ऊस, केळी, पपई, गहू, कापूस, हरभरा अशी पिकं घेतली जातात. जलसंधारणाच्या कामामुळे भूजल पातळी तर वाढलीच, पण वाढलेल्या पाण्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलाय. या वाकी नदीच्या परिवर्धा गावाची जी वाकी नदी आहे त्याच्यावर आम्ही बंधारे बांधलेले आहेत 5-6. त्या बंधारे बांधल्यामुळे पाणी जमिनीमध्ये जिरतं, त्यामुळे बोरवेलच्या पाण्याची पातळी वाढली, बोर चांगल्या परिणाम चालले आले, त्यामुळे आम्हाला बागात जमीन करायला प्रमाण वाढलं. ऊस, केळी, कापूस, हरभरे, गहू सर्व पिकं घेता येतात, त्यामुळे आम्हाला तो आनंद झाला. मागच्या वर्षापासून JCB पोकल्यांच्या सहाय्याने दर 500 मीटरवरती एक धुरा बांधणी असते ना, तर त्या 6 ते 8 अशा धुरा बांधणी वगैरे केलं तर त्याच्याने वॉटर लेवल कमीत कमी 20 ते 30 फुटाच्या वरती आली. त्याच्याने आम्ही 12 महिने पिकापर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि गव्हर्नमेंटच्या सदस्य ते प्रोसेस असतात, त्याच्यामुळे काय आम्ही त्याच्या मागं लागत नाही, स्वखर्चाने हे सगळं आम्ही करतो, श्रमदान वगैरे असं. या भागातली 3000 एकर शेती या जलसंधारणाच्या कामामुळे ओलिताखाली आली आहे. गाव करील ते राव काय करील हे गावानं सिद्ध करून दाखवलंय. आपली पाण्याची समस्या शासन दरबारी मांडायची आणि शासन त्यावरती निर्णय घेऊन आपल्याला मदत करेल अशी प्रतीक्षा न करता इथल्या ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून काम सुरू केलं आणि ही नदी पुनर्जीवित केलेली आहे. या नदीत जे पाणी अडवलं जातं आहे ते जमिनीत मुरतं आहे आणि ते पाणी वर्षभर वापरायला शेतकऱ्यांना मिळतं आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच आदर्श आणि प्रेरणादायी आहे. इतर गावातल्या शेतकऱ्यांनीही शासन मदत करेल, प्रशासन मदत करेल अशी वाट न पाहता स्वतःच्या समस्येवर, स्वतःच्या पाण्याच्या समस्येवर स्वतः काम करावं आणि आपले नवे मार्ग शोधावे अशीच इथल्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार सोबत प्रशांत परदेशी, झी मीडिया, शहादा, धुळे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.